बदलती जीवनशैली, धावपळीचे जीवन याने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. पुढे हाच परिणाम आजाराचं कारण ठरतो. मग ते कर्करोगाचं का असेना. हल्ली चर्चेत आणि वाढत असलेला कर्करोग अर्थात कॅन्सर, याच आजाराबाबत मागील 3 वर्षांपासून उमित किरण या मॅरेथॉनद्वारे कॅन्सर आजारावर जनजागृतीचं काम करते. कर्करोगापेक्षा आपलं आयुष्य अधिक मोठं आहे हे उमित किरणचं ब्रीदवाक्य प्रेरणा देणार आहे. यंदा मॅरेथॉनचं हे 4th वर्ष होतं. या स्पर्धेत 150 अधिक कॅन्सरवर मात केलेल्या स्पर्धकांनी 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 1 किलोमीटर पर्यंत धावण्याच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला. याबरोबरच फ्री रनर्स यांच्यासह 1300 अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. टप्पा पार केल्यानंतर मिळालेले मेडल, पुणेकरांचं प्रेम या स्पर्धकांनी बीजे मेडिकल कॉलेजच्या मैदानावर अनुभवलं. कर्करोग दिनानिमित्त काल सकाळी 6 वाजता या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कॅन्सर रुग्ण ते कॅन्सर पासून मुक्त झाल्यानंतर चालणं, धावणं आणि शारीरिक हालचालींमध्ये सहभागी होऊन सामान्य व्यक्तीसारखं जीवन जगण्याची आशा उमित किरण ही मॅरेथॉन निर्माण करते. पुण्यातील कॅन्सर सपोर्ट फोरम, पुण्यातील ऑन्कोलॉजी ग्रुप बीजे मेडिकल कॉलेज यावर काम करते. बेसिकली उमित किरण ही कॅन्सर पेशंट्स आणि सर्वायवर्स यांच्यासाठीची रन आहे. कॅन्सर पेशंट जेव्हा ट्रीटमेंट चालू असते तेव्हा अत्यंत घाबरलेला असतो, त्यांची फॅमिली पूर्ण घाबरलेली असते आणि त्यांना एक मोटिवेशनची गरज असते. या रनमध्ये पेशंट बरोबर जेव्हा सर्वायवर्स म्हणजे जे या कॅन्सरमधून बाहेर पडलेले त्यांना जेव्हा धावताना पळताना जेव्हा पेशंट बघतात तेव्हा नॅचरली त्यांच्या मनात हा थॉट येतो की अरे हे एवढे सगळे लोक जर का याच्यातून बरे झालेत तर मी पण बरं. मेन उद्देश या रनचा हाच आहे की कॅन्सर पेशंटच्या मनात हे एक काय म्हणायचं उमेद जागृत करायची की ही कॅन लिव्ह बेटर, ते छानपणे याच्यातून बाहेर येऊ शकतात. ही याच्यासाठी ही मेनली रन आणि याच्यात डॉक्टर्सहित सगळे बरोबर असल्यामुळे कॅन्सर पेशंटला हेही लक्षात येतं की एवढे सगळे डॉक्टर आपल्यासाठी रस्त्यावर उतरतात. सो वी आर म्हणजे आपण आपल्याला खूप छान सपोर्ट आहे आणि आपण याला फाईट करून बाहेर पडलं. बेसिकली ही रन 1 किलोमीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशा 4 टाईपच्या रेसेस होत्या. झुंबा सेशननी सुरुवात झाली, वॉर्म अप करून मग सगळे रनर्स गेले ऑन रूट. जवळपास 4 ते 5 हायड्रेशन काउंटर्स होते जिथे ओ आर एस आणि पाण्याची व्यवस्था केलेली होती. लोक रन करून आल्यावर प्रोटीन शेक आणि असे सगळे अरेंजमेंट, ब्रेकफास्ट वगैरे ठेवलेला होता. त्या व्यतिरिक्त कॅन्सरमधून रिकवर झालेले 4 सर्वायवर्स यांनी काहीतरी आयुष्यात खूप काही अचीव्ह केलेलं आहे कॅन्सर झाल्यानंतर सुद्धा, असे 4 सर्वायवर्स आपण इथे बोलवले होते. त्यांचं भाषण पण इथे होतं आणि प्रथमेश सिन्हा, शिवानी चरक, पूर्वा गादिया आणि नमिता कौर हे 4 लोक आज गेस्ट ऑफ ऑनर आहेत. या रनमध्ये जवळपास 1350 पार्टिसिपंट्स जॉईन झाले होते. या रनचं रजिस्ट्रेशन आम्हाला 2 दिवस आधीच बंद करावं लागलं कारण की आम्ही अँटिसिपेट केला नव्हता एवढा याला रिस्पॉन्स आला आणि त्याच्यानंतर कदाचित त्याच्यापेक्षा जास्त क्राऊड आम्ही मॅनेज करू शकणार नाही असं वाटल्यामुळे शेवटी आम्हाला रजिस्ट्रेशन बंद करावी लागली. पण तरीसुद्धा आज सकाळी उत्स्फूर्तपणे जवळपास 150 ते 200 लोक ॲडिशनली आले की आमचं रजिस्ट्रेशन झालं नाही आहे पण या कॉजसाठी आम्हाला पळायचं आहे. तर ऑलमोस्ट म्हणजे 1500 लोक या रनमध्ये पार्टिसिपेट झाले. कॅन्सर पेशंट जवळपास 150 होते, यावेळेस डॉक्टर्स जवळपास 150 होते आणि बाकी सगळे केअर गिव्हर्स, फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स असे. उमेद किरण हा जो कॅन्सरची मॅरेथॉन घेण्याचा अतिशय आगळा वेगळा असा उपक्रम आहे हा आम्ही मागच्या वर्षी सुरू केला. हे 2रं वर्ष आहे याचं. ऑन्कोलॉजी ग्रुप ऑफ पुणे ही एक सगळ्या ऑन्कोलॉजी म्हणजे कॅन्सरच्या संबंधित डॉक्टरांची एक असोसिएशन आहे पुण्यामध्ये स्थापन झालेली. ती 4 वर्षापूर्वी स्थापन झाली आणि ज्यावेळेला मी ऑर्गनायझेशन स्थापन केली त्यावेळेला आमचे जे पेशंट्स होते ते सर्व एकत्र आले आणि त्यांनी असा विचार केला की आपण एक अशी एक संस्था किंवा अशी एक इव्हेंट तयार करू ज्यामुळे लोकांना ऊर्जा मिळेल आणि लोकांना हे कळेल की कॅन्सर झाला म्हणजे सर्व काही संपलेलं नाही आहे. कॅन्सर झाल्यानंतरही आपलं आयुष्य हे नॉर्मल होऊ शकतं, आपण त्यामधनं नीट होऊ शकतो आणि हाच एक महत्त्वाचा मेसेज या उमेद किरणनी दिलेला आहे. आणि उमेद किरण हा एक
अतिशय जगातला आगळा वेगळा असा उपक्रम आहे ज्यामध्ये कॅन्सर पेशंट्स ही सगळ्यात मोठी जी रनिंग रेस असते ज्याला मॅराथॉन म्हणतो आपण, ती रन करायचा म्हणजे पळायचा प्रयत्न करतात आणि ती प्रयत्न करून त्याच्यावरती सक्सीड करतात. सो कॉन्करिंग ओव्हर द कॅन्सर इज द मेसेज ऑफ दिस इव्हेंट. दॅट इज व्हॉट म्हणजे कॅन्सर, वी आर मोर दॅन द कॅन्सर. आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे रोग असतात पण कॅन्सर या रोगाला एक प्रकारचं असं स्वरूप आलेलं आहे की त्यामध्ये लोकांना असं वाटतं की त्याच्यानंतर मला काही करता येणार नाही, मी नॉर्मल राहू शकणार नाही. आणि हा एका प्रकारच्या इव्हेंटने हा एक प्रकारचा मेसेज आहे की आपण त्याच्यावरती आरामात विजय मिळवू शकतो. हाय, मेरा नाम नीरज त्रिवेदी है और मैं भी एक कैंसर सर्वाइवर हूँ. एंड आई स्टार्टेड अ फाउंडेशन कॉल्ड BMT सपोर्ट फाउंडेशन टू सपोर्ट पेशेंट्स गोइंग थ्रू ब्लड कैंसर, मैरो रिलेटेड मैलिग्नेंसीज एंड ट्रांसप्लांट्स इंक्लूडिंग स्टेम सेल ट्रांसप्लांट्स इन द न्यू थेरेपीज दैट आर कमिंग. तो यू नो मैं उम्मीद किरण में लास्ट ईयर भी आया था और वो मेरा पहली बार इंट्रोडक्शन था उम्मीद किरण का. एक बहुत अलग एंथुजियाज्म, एक बहुत अलग दिस थिंग जो आई थिंक पहली बार कैंसर सर्वाइवर ग्रुप ने मिल के एक रन ऑर्गेनाइज किया हो, ऐसा एक इवेंट था, बहुत ही अच्छा लगा. तो इस साल हम लोगों ने भी यू नो लाइक रियली वी वांटेड टू यू नो ब्रिंग द अवेयरनेस. और एक बात कहना चाहूँगा कि हम हमेशा सोचते हैं कि हम बहुत हेल्दी है, हम बहुत फिट है, लेकिन हम साल में एक बार भी अपने खुद का ब्लड चेकअप नहीं करवाते. तो यू नो लाइक उम्मीद की किरण से ये जो माध्यम से मैं ये शेयर करना चाहूँगा कि हम लोग एक प्रोजेक्ट आज लॉन्च कर रहे हैं जिसका नाम है प्रोजेक्ट ब्लड वर्क, जो इनकरेज करता है लोगों को कि साल में सिर्फ एक बार अगर आप डिटेल ब्लड टेस्ट करवा लेते हो तो आपको एटलीस्ट मालूम है कि आपका अंदर में क्या चल रहा है. और वो अवेयरनेस बहुत ही ज़रूरी है. तो हमने टाइप किया है वन ऑफ द बेस्ट पैथोलॉजिस्ट एट द लोवेस्ट प्राइस एंड 20% ऑफ द प्राइस विल गो टुवर्ड्स व्हाट वी आर क्रिएटिंग कॉल्ड पुणे कैंसर फंड, जो फिर कैंसर की ट्रीटमेंट के लिए काम करेगा. तो आई रियली विश उम्मीद किरण ऑल द बेस्ट एंड जस्ट होप दैट थाउजेंड्स ऑफ पीपल जॉइन एंड एनकरेज अस इन दिस जर्नी ऑफ दिस क्रिएटिंग अवेयरनेस अबाउट ब्लड कैंसर्स एंड डिफरेंट काइंड ऑफ कैंसर्स. या थैंक यू. मेरा नाम पंकज मेहता है, आई एम अ कैंसर सर्वाइवर पेशेंट और लास्ट ईयर आई जॉइंट उम्मीद की किरण एंड आई एम जॉइन टू दैट ग्रुप. आई एम जॉइन टू मिस्टर नीरज त्रिवेदी. So we help patients to love themselves, कि वो अपने आप से इतना प्यार करें कि वो कैंसर को ऐसा ये नहीं समझे कि भाई अब ख़त्म हो गया भाई. तो हम लोग उनको मोटिवेट करते हैं, हम लोग उनको इतने मशीन्स इतने मोटिवेशंस करते हैं कि भाई वो अपने आप से इसमें से उभर आए और अपना टेंशन ख़त्म करे. कैंसर ये ऐसी चीज़ है कि जहाँ पे ओनली मोटिवेशन सबसे ज़्यादा काम करता है ट्रीटमेंट के बाद. वो अपने आप में मोटिवेट रहेगा तो 100% वो सर्वाइव करता है कोई भी स्टेज से वो ये हो. एंड नाउ वी आर एक्सपेक्टिंग कि हम और ज़्यादा पेशेंट्स को मोटिवेट करें. सो वी आर जॉइन एंड वी आर डूइंग द वर्किंग. थैंक यू. नमस्कार, मी ऋषिकेश मुंडे आणि माझ्यासोबत केतकी आहे. आम्ही खरं तर दोघंही नाट्यक्षेत्रामध्ये ॲक्टर आहोत आणि पहिली गोष्ट खरं सांगायची म्हणजे तर या उमेद की किरण या संस्थेसाठी किंवा या कॅन्सरसाठी काम करणाऱ्या या सगळ्यांसाठी आम्ही ही खास मॅरेथॉनसाठी आम्ही आज जाहिरात केली होती. पण आज जेव्हा आम्ही इथं स्वतः या स्पर्धेमध्ये जेव्हा भाग घेतला आणि जेव्हा सगळे अनुभवलं तेव्हा खूप असं काय झालं भिडलं की खरंच आजच्या काळाची गरज आहे. काही आजकाल कॅन्सरची पेशंटची संख्या खूप वाढत आहे असं बघायला गेलं तर एकतर समाजामध्ये, तर ह्यांना जास्त करून आपण आनंदी ठेवण्याचा कसा प्रयत्न करू शकतो किंवा निरोगी राहण्यासाठी त्यांना त्यांच्या जो काही आजार झालाय याची जाणीव न करता त्यांना आपल्यात सामील करून अशा स्पर्धा राबवून वगैरे याच्यामध्ये जास्तीत जास्त करून त्यांना कसं दुरुस्त करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही मॅरेथॉन स्पर्धा ही आज अशी झाली असं मला वाटतंय. आणि बाकी अशी अजून उपक्रम होत आहोत अशी मी उमेद करत अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.